नमस्कार मित्रांनो, मी अमित सुर्वे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये। चला मिळूया ज्ञान, नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो, आज भाग क्रमांक 345 वार शुक्रवार आणि आजचा प्रश्नाचा विषय आहे भूगोल। मित्रांनो, भूगोलमध्ये वनस्पती शास्त्राचा सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यास येत असतो, पर्यावरणाचा अभ्यास सुद्धा भूगोलमध्ये येत असतो। भूगोलाच्या अनुषंगाने जर आपण विचार करायचा म्हटला की आपली ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी, या पृथ्वीवर राहणारा माणूस, सजीव निर्जीव या सर्व गोष्टी काही एकमेकांशी परस्परावर अवलंबून असतात हे आपल्याला माहीत आहे। आपल्या आपण लहानपणापासून शाळेमध्ये असो, कॉलेजमध्ये असो किंवा आपण शिक्षक आहोत, शिकवत असतो मुलांना झाडांचं महत्त्व आपण सांगत असतो। झाडांपासून, वृक्षांपासून आपला मानवजातीला किती मोठा उपयोग आहे आणि वृक्ष आहेत म्हणूनच मानव जात या पृथ्वीवर आहे हे आपण मुलांना समजावून ठासून सांगत असतो आणि आपण शिकत आलेलो आहोत। ही झाडे म्हणजे जंगलं जी असतील, त्या जंगलांमध्ये जी झाडं असतात त्या झाडांच्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होत असते। सध्या कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे। ऑक्सिजनची निर्मिती झाल्यामुळे मानव जात ही जगत असते, सजीव जात ही जगत असते। मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करणारे काही जंगलं आहेत की ज्यांना आपल्या पृथ्वीची फुफ्फुस असं म्हटलं जातं। तर प्रश्न अगदी सोपा आहे, सरळ आहे। प्रश्न असा आहे की पृथ्वीची फुफ्फुसे असे कोणत्या जंगलाला म्हटलं जातं, त्या जंगलांची नावे काय। या प्रश्नाचं उत्तर लगेच मला तुम्ही व्हॉट्सअपला द्या, त्यानंतर वळूया कालच्या भागाच्या प्रश्नाच्या उत्तराकडे। कालचा प्रश्न हा सामान्य ज्ञान या विषयावर आधारित होता, सॉरी बॉलिवूड या विषयावर आधारित होता, आणि प्रश्न मी असा विचारलेला होता की भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता, त्या चित्रपटाचं नाव काय। बऱ्याच जणांनी अगदी प्रसिद्ध झालेला चित्रपट बाहुबली 2 द कंक्लुजन हा मला या चित्रपटाचं नाव मला सांगितलं आहे। पण बाहुबलीचं जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते 1700 करोड रुपये आहे। पण आमिर खान जो सुपरस्टार आहे, त्या सुपरस्टारचा दंगल हा चित्रपट त्याची जी कमाई आहे ती बॉक्स ऑफिस कलेक्शन 1968 करोड, म्हणजे जवळपास 2000 करोड रुपये कमाई त्या चित्रपटाने केलेली आहे। त्यानंतर बरेच चित्रपट आहेत, त्यामध्ये पीके आहे, सिक्रेट सुपरस्टार आहे। बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजेच काय की भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये बॉलिवूड असेल, टॉलिवूड असेल, बॉलिवूडचा जो हिस्सा आहे रेव्हेन्यूचा भारत देशामध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये जर विचार केला तर बॉलिवूडचा हिस्सा 43% आहे, 23% हिस्सा आहे तेलुगू तमिळ चित्रपटांचा, आणि इतर डोमेस्टिक जे काही चित्रपट असतील त्यांचा हिस्सा बाकीचा काही बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये होतो। हे होतं उत्तर कालच्या प्रश्नाचं। अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी, त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, आपले फील द नॉलेजचे 3 ग्रुप आहेत, त्या 3 ग्रुपमध्ये बऱ्याच पोस्ट आपल्या ज्ञानवृद्धी करणाऱ्या, ज्ञानार्जन करणाऱ्या पोस्ट येत असतात। इतरांनी विद्यार्थी जे आहेत त्यांनी जे प्रश्न आणि उत्तरं आहेत त्या प्रश्न आणि उत्तरं आपल्यामध्ये संग्रहित ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असतो। आम्ही जे प्रश्न विचारत असतो, मी जे प्रश्न विचारतो, ते प्रश्न कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार नाहीत। हे प्रश्न दैनंदिन जीवनावर, हे प्रश्न डे टू डे लाईफमध्ये आलेले जे अनुभव आहेत किंवा एकमेकांशी शेअर केलेले काही अनुभव आहेत त्याच्यावर आधारित हे प्रश्न तयार केले जातात, प्रश्न आठवतात, प्रश्न बनवले जातात, प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात। हे कष्ट खूप मोठा आहे, त्याची कदर व्हावी आणि तुम्ही सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा एवढीच ही अपेक्षा व्यक्त करतो। मित्रांनो, भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।